काय नाही तोल इकडे का पुढे इकडे पुढे मुंबई इकडे अजून एक फोकस आणा कोणतरी वरती लाकूड वर असं करता हे इथून पडलं पकड आहे फावडा घेतो बाबा आता गांगरू नका ना शांती घ्या गोंगट नको गोंगट नको आम्हाला माहिती कुठून असतील का मला एक बॅटरी काला खेले का याला इथून दिसतो अरे दोस्तों आप लोग यहाँ पे देख सकते हो कि यहाँ पे सांप दिखा है हम लोग को काफी देर के बाद देखो यहाँ पे हम लोगों ने पाइप भी डाला था पानी की वजह से यहाँ पे सांप यहाँ पे हम लोग को फाइनली दिखा है। 2 घंटे से हम लोग यहाँ पे ट्राई कर रहे थे सांप पकड़ने के लिए। देखो रात का समय है और अम्बेले गांव में अभी हम लोग आए हैं। बट से 20 किलोमीटर पे दूरी पे है गांव। बहुत बड़े हो अभी तो इतने इतने हाल तो होगा इतने काढ़िया ना होए इतने पर देखा काढ़ी तो दे काढ़िया दो नहीं मैं दो बार नहीं करूँगा यू इतने हाल तो होगा मैं ठीक है काढ़ी बस ठीक है मैं तू यार ठीक है ठीक है काढ़ी पक्का तू हाल होगा फोकस तू जगड़े याच्यात एक आहे का पण मोठी हाल ना रे मोठी ना बाबा थंडी याच्यात डबल आहे काही याचा हालतो एक एवढं काढतो हरी काय तुम्ही अंतर बाबा मला दांडूक देतो दांडूक नको निवळ जा रे पातळ काढ दे नाही अरे बघू ना काढी पाहिजे सपोर्टला थोडी ती नको रे बाबा दांडूक अरे सापाच्या अरे पातळ घे पातळ अरे चांगली आहे ना घरात तुम्ही अशा कशा काढायचं किती पुढची गेलं पुढची आगीचं व्यवस्थित कर ना पुढे कमी कर अजून खालच ना तू आणि बॅटरी आणखी एक दोन एक माती मोठी बॅटरी पकडे आणखी तुम्ही फक्त आवाज नको फोकस तुझ्या हातात मधून तुमच्या भरोसा नाही हे पण तोपर्यंत साईडला घ्यायला पाहिजे होता थांब काटेत पाठी माझे लांब सोडून घेतून घे माझे बाजूला तू फोकस घे नीट अरे इकडे तोंड आहे आता दोन फोकस पाहिजे होते रे बघायचं तोंड इकडे का पुढे इकडे पुढे मुंबई इकडे अजून एक फोकस आणा कोणतरी वरती खाली यायला लागेल तुला शेप आहे बघा इकडं एक इकडे दोन शेप इकडे एक इकडे दोन माहीत नाही ना प्रयत्न
एक तरफ शेप गया, दूसरा लाओ देती इधर के पता नहीं लगा ये रोहित पता नहीं कितना पता पता क्या मर गया इधर ला रहेगा तुम उनको बादल आ रहे तो पानी बनते फोकस तो एक एकदम फोकस तो तिकडे एकन ठेव ना उडे एकन उडे ठेव ना याला पण जरा पकडा लागेल पण तिकडे गेला घेऊन निकले वर जा लागेल चल फोकस इथे येईल ना गो ये इथे एक लक्ष होते साइडला त्या बिलाव लक्ष दो साप ते आपण येऊ नका अरे मंती मध्ये साप जातो का कुठे दोस्तों आप लोग देख सकते हो यहाँ पे दो साप थे जिसमें से एक साप भाई ने यहाँ पे रेस्क्यू किया है जो कि इंडियन स्पेक्टेकल कोबरा सबसे जहरीला सांप नाही मोठ्या मोठ्या अण्णा गोपुर सोड सोड जाऊ दे इथे उजाड करे इकडे घेतो का तू त्या दारात दाखवून घे दोस्तों आप लोग देख सकते हो इंडियन स्पेक्टेकल कोबरा जहरीला सांप था काफी और एक सांप उसी जगह पे दो सांप को देखा गया था एक साथ में भरणी जाईल का रे सँडिया भरणी जाईल नाही जाणार मोठी भरणी बघ रे पाणी देखो रात के समय दोस्तों अम्बेला गाँव में हम लोग आए थे और एक साफ यहाँ पे हम लोगों ने रेस्क्यू किया बंद करो तोंड लागल का तोंड वर नको पुट्टाची गरज नाही कुठे तोंड वर बघ घे तोंड वर नाही निघणार दोस्तों जैसे कि आप लोगों ने देखा हम लोगों ने माहलेड गांव से यहाँ पे इंडियन स्पेक्टेकल कोबरा रेस्क्यू किया था अभी उसको रिलीज करने के लिए हम लोग फॉरेस्ट में हैं तो ज़्यादा से ज़्यादा भाई का वीडियो आप लोग लाइक करो कमेंट्स करो और जिन्हों जो भी भाई के चैनल पे नए हैं रिक्वेस्ट है कि भाई का चैनल आप लोग सब्सक्राइब करें दे सकते हो आप लोग काफ़ी नज़दीक से ले रहा हूँ मैं यहाँ पे फुटेज जो कि यहाँ पे फीमेल यहाँ पे इंडियन स्पेक्टेकल कोबरा था यहाँ पे अभी हम लोग उनको रिलीज़ करें
काफी बड़ी साइज। देखो दोस्तों देखो साइज देखो आप लोग,